सुकी भाजी म्हटलं की आपल्याकडे सर्वात आवडीने खाल्ली जाते ती वटाणा बटाट्याची भाजी। हिवाळ्यात तर ताज्या वटाण्यांची बहारच आलेली असते आणि तेव्हा तर आवर्जून बनवली जाते वटाणा बटाट्याची भाजी। चला मग आपणही आज बनवूया वटाणा बटाट्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागेल एक कप सोललेले वटाणे, दोन बटाटे, एका कांद्याची पेस्ट, एक टोमॅटो, ताजी कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा घाटी मसाला, चिमूट भर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम वटाणे सोलून धुवून घ्या व बटाट्याच्या फोडी करून पाण्यात बुडवून ठेवा। नंतर तापलेल्या तेलात जिऱ्याची फोडणी करा। जिरे तडतडले की मग यात चिरलेला टोमॅटो घाला, कढीपत्त्याची पानं घाला, तेलावर टोमॅटो चांगला परतून घ्या। टोमॅटो नरम होत आला की मग यात वाटलेला कांदा घाला। वरून यात मीठ घाला। मीठ लवकर घालण्याचे कारण हे आहे की कांद्याची पेस्ट तेलात लवकर भाजावी म्हणूनच कधीही कांद्याच्या पेस्टवर मीठ घालावे, याने कांदा लवकर भाजतो। कांदा छान भाजत आला की यात हळद आणि घाटी मसाला घाला। मसाला तेलात थोडा भाजून घ्या। आता वटाणा व बटाटा घाला आणि भाजी छान एकजीव करून घ्या। दोन मिनिटं भाजी परतली की मग यात 1/2 कप गरम पाणी घाला। लक्षात असू द्या की गरम पाण्यात वटाणा लवकर शिजतो। झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनिट ही भाजी शिजू द्या। 7 मिनिटांनंतर भाजी तपासून पहा। यानंतर हाय फ्लेम करून भाजीतील पूर्ण पाणी आटवून घ्या। भाजी सुकी झाली की वरून यावर चिरलेली कोथिंबीर पेरा। तयार झाली मसालेदार अशी वटाणा बटाट्याची भाजी।